आता मी इम्तियाज जलीलने काल आरोप केला की लाडकी बहिणामध्ये पैसे देणार म्हणे हे डायरेक्ट पैसे देऊ शकत नाही म्हणून असे पैसे देऊ लागले. म्हणजे याचा अर्थ काय पैसे म्हणजे मतदारांची त्याने काय मजाक उडवली आहे. हा इम्तियाज जलीलला म्हणजे मतदार काय पैसे घेऊन मतदान करतात हे त्याचं म्हणणं आहे. हा मतदारांवर असा आरोप करणं अतिशय खालच्या लेवलचं राजकारण आहे की मतदाराला पैसे देऊन म्हणजे याचा अर्थ तुम्ही आरोप करतात की मतदार पैसे घेऊन मतदान करतात. मतदार हा प्रामाणिक आहे. मतदारावर असा आरोप करणं इम्तियाज जलील अतिशय चुकीचं आहे. मला सांगा मतदार काय पैसे घेऊन मतदान करतो का? त्याने काल आरोप काय केलाय हे तुम्ही पैसे देऊ लागले डायरेक्ट मतदाराला अतिशय चुकीचं आहे. एक मीटिंग श्रीजीने त्यांना पत्र दिलंय. त्यांच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये एअर फॅसिलिटीज साठी एक बैठक लावतोय. कराड साहेब पण त्याच्यात इनिशिएटिव्ह घेत आहेत आणि देवेंद्रजींची पण चर्चा झाली. त्यांना पण सांगितलं ते पण त्याच्यामध्ये लक्ष घालून देवेंद्रजींनी पण कमेंट केलंय की मी अडिशनल फ्लाईट सुरू करून देण्याची म्हणजे कॅबिनेट मंत्र्यांशी पण आणि मोहळांशी पण बोलून ते करतो. काल अजून दोन बैठका आमच्या मुंबईत झाल्या त्याचा पण उल्लेख करणं गरजेचं आहे की आणि पाण्याच्या विषयावर भरपूर काम करतात. मागे त्यांनी पाणी परिषद पण घेतली होती आणि त्यांचा प्रयत्न आहे की जो नाशिक जे पाणी समुद्रात जाते ते पाणी इकडे डायव्हर्ट करावं. मग कृष्णा खोऱ्यामधलं जे पाणी येते लातूर आणि त्या पट्ट्यात उस्मानापट्ट्यात जाण्याकरता तर त्यांनी काल सगळं प्रेझेंटेशन दिलं. आमची सगळी इरिगेशनची पूर्ण टीम होती देवेंद्रजी होते. देवेंद्रजींनी त्यांच्या ज्या सूचना आहेत त्या पूर्णपणे समजून घेतल्या आणि त्यांना कमिटमेंट केलंय की लवकरच याच्यामध्ये आपण इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करू. ज्या माध्यमातून या मराठवाड्यासाठी वॉटर ग्रीड जो रिजनल प्रोजेक्ट होता म्हणजे आमच्या बबनराव लोणीकरजी त्यावेळेस मंत्री होते त्यावेळेस तो एकला होता जो मध्ये स्क्रॅप झाला. ठीक आहे त्याच्यात मला राजकीय भाषण नाही करायचं इकडे कोणी स्क्रॅप केला का केला ते सगळं. पण तो पुन्हा आम्ही जीवन करून लवकरात लवकर वॉटर ग्रीड प्रोजेक्ट आणि नदी जोडच्या माध्यमातून पाणी आपल्या मराठवाड्याला कसं येईल याकरता जी काही योजना करायची त्याच्यासाठी फंडिंग सुद्धा अन्य देवेंद्रजींनी कमिट केलंय कालच्या बैठकीत की ते आम्ही करू. लवकरात लवकर तो प्रोजेक्ट रिस्टार्ट कसा करता येईल याकरता प्रयत्न करणार आहोत. आणि त्याच्यात काल नागरे साहेबांनी जे सजेशन दिले ते अतिशय महत्वपूर्ण सजेशन होते. त्यांचा अनुभव 40 वर्षाचा या इरिगेशनच्या उपस्थितीत हे कसं मी मला चान्स मिळाला तर मी या सगळ्या लावून घेतल्या. म्हणलं आता टोयोटाची लागली तर या दोन बैठका पण त्यांची माझी पत्र मागच्या महिन्याभरापासून त्यांच्याकडे पकडली जाते. पण मी सरकार हे पैसे देईल सॉफ्ट लोनच्या माध्यमातून जरी दिलं तर त्याची काळजी करायची गरज नाही. 50 वर्षाचा त्याला पिरियड देऊ जेणेकरून काही खूप बर्डन महापालिकेवर किंवा सामान्य नागरिकांवर त्याचं बर्डन येणार नाही या पद्धतीने ते पैसे दिले जातील असं त्यांनी क्लिअर कट सांगितलं आहे. त्याच्यामुळे ते पण पुढच्या कॅबिनेटमध्ये ते 800 कोटी रुपये मिळतील. आज त्यांच्याकडे अजून 400 कोटी रुपये बॅलन्स आहेत. 1400 कोटी केले असले निधी म्हणून दिला होता त्यातून ते काम केलं. त्याच्यामुळे जे 25 म्हणजे पाणी आता मला साहेबांनी सांगितलं हे तर त्या पाण्यामुळे ते डिस्ट्रीब्युशन आता जर 5 टाक्या सुरू झाल्या हे 7 टाक्या सुरू झाल्या तर 7 टाक्याच्या ऍव्हरेज एका टाकीच्या जवळ 5 वॉर्ड असतात. तर जो 30 ते 35 वॉर्डामध्ये येतो आणि आपला प्रयत्न आहे की काही करून ऑक्टोबर पर्यंत 11 ज्या टाक्या ज्या ऑलरेडी कम्प्लीट झाल्या आहेत त्या सगळ्या सुरू कराव्या असं काल त्यांना प्रमाणे काल रिव्ह्यूच्या हिशोबाने काल सगळी टेक्निकल टीम पण होती. एमजेपीचे अधिकारी होते महापालिकेचे अधिकारी होते सगळे. त्याच्यामुळे असा अंदाज आहे की मार्च पर्यंत आपण ही योजना चालू करू शकून फुल फ्लेज असा अंदाज आहे आणि नक्कीच खात्री आहे. तुम्ही काळजी नका करू. जपान नीज लोकांना पाणी कमी पडणार नाही एवढी आपण पूर्णपणे व्यवस्था करू. मला प्रश्न विचारा त्याच्या हिशोबाने. पण या दोन्ही बैठका पण कालच्या अतिशय महत्वाच्या बैठका होत्या. या दोन्ही बैठकीमध्ये पण मान्य देवेंद्रजीने पत्री पण शहराच्या हिशोबाने पण ह्या मध्ये मला आनंद आहे की आज या शहराच्या विकासामध्ये आपण कुठल्या प्रकारच्या पदायनाने आणि विल बी औरंगाबाद परत जसं 82 मध्ये वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोईंग सिटी इन एशिया म्हणून ओळखलं जात होतं तर आता परत आता इन काय म्हणतात कुठलं 20
2030 मध्ये पुन्हा छत्रपती संभाजीनगर हे फास्टेस्ट ग्रोईंग टाउन इन एशिया और वर्ल्ड आय कॅन से यू, एवढ्या मोठ्या 2 युनिट एका शहरात आले तर नक्कीच विल बी द वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोईंग टाउन, हे आपल्याला खात्री देतो. धन्यवाद. साहेब एक मिनिट, विकासजी थोडस मी तुम्हाला सांगतो काय असते. आम्ही जर हे सॉफ्ट लोन तुम्हाला माहिती कधी परत होत नसते, एमएसईबी आतापर्यंत किती पैसे दिले. तसं हे सॉफ्ट लोन आणि 50 वर्षात आहे, तुम्ही विचार करा 50 वर्ष, इट्स अ व्हेरी बिग पिरियड. लोन येतात असे आता एमएसईबीचे तुम्ही लोन काढले तर तुम्ही सांगा मला, लाखो कोटी मध्ये 800 नक्कीच. कारण की काय त्या मीटिंग मध्ये फायनान्स सेक्रेटरी नव्हते, नाहीतर नक्कीच त्याचा पण तो पण पर्याय काढला असता. पण दिस इज सॉफ्ट लोन फॉर 50 इयर्स इज अ व्हेरी निग्लेजिबल अमाऊंट आहे. त्यापेक्षा जास्त पैसे आज आपण ऑलरेडी महापालिका अनेक इलेक्ट्रिकल साठी याच्यासाठी भरते, म्हणजे दिस विल बी अ व्हेरी निग्लेजिबल अमाऊंट 50 इयर्स मध्ये. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे सर की आता छत्रपती संभाजीनगर हे वेगळ्या विकासाच्या ह्याला चाललंय, आपण पण सगळे आज म्हणजे 90% लोक हे पान अँड वॉटर बिल छत्रपती संभाजीनगर मध्ये असतील. बरं सर, नाही असं उद्योग मंत्री असलो तर माझा फॉलोअप, मी तुम्हाला याच्यात स्पष्ट सांगतो आय म्हणजे मी आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना अतिशय कसं माझा फॉलोअप होता. शेवटी इज द टाइम्स अँड टाइम्स ऑफ इंडियामध्ये जी बातमी आली त्याच्यानंतर थोडस ते बाकी सगळे स्टेटवाले त्याच्या मागे लागले. आमची यावेळेस काळजी काय कोणालाच, म्हणजे तुम्हाला मी स्पष्ट सांगतो कोणालाच नाही माहिती, कोणाला सांगत पण नव्हतो. हे नाही हे दोन टप्पे जीएसटी आता पाहिली, त्याला कमी पडलेला पैसा आमचे डॉक्टर कराड साहेबांनी अमृत मधून मिळवून दिला. असेल आता पॉलिटिकल भाषण डिटेल सांगणं गरजेचं आहे की आज छत्रपती संभाजीनगर मध्ये मागच्या 10 वर्षात नवीन उद्योग येत नाही असा एक गैरसमज आमच्या सरकारच्या बद्दल केला जात होता आणि सगळे उद्योग गुजरात मध्ये जातात असा एक आरोप केला जात होता. म्हणून मला आज आनंद आहे सांगायला की छत्रपती संभाजीनगर मध्ये टोयोटा किर्लोस्कर यांचा काल एमओयू झाला आणि एमओयूच्या माध्यमातून जवळजवळ 20,000 कोटीची गुंतवणूक ही बिडकिन ऑरिक डीएमआयसी मध्ये येणार आहे. त्याच्या माध्यमातून जवळजवळ 8,000 डायरेक्ट कामगारांना त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट मिळणार आहे आणि अँसलरी युनिट्स आहेत त्यांची पण इन्व्हेस्टमेंट जवळपास तेवढीच होईल आणि त्या माध्यमातून पण जवळ 8,000 लोकांना नोकरी मिळणार आहे. जवळजवळ 16,000 लोकांना नुसतं एक उद्योग म्हणजे टोयोटा किर्लोस्कर त्यांची हायब्रिड गाडी इलेक्ट्रिकल गाडी जवळजवळ अशा पद्धतीने त्यांचा इकडे प्रोजेक्ट येणार आहे. त्यांना 850 एकर जागा 800 एकर त्याच्या प्लांट साठी आणि 50 एकर मध्ये त्यांचं जे कौशल्य विकास आणि ट्रेनिंग सेंटर आहे त्यांच्या माध्यमातून त्यांचं म्हणणं आहे की आम्ही वर्षाला अनेक यांना जी कौशल्याचं ट्रेनिंग लागते म्हणजे टेक्निकल ट्रेनिंग लागते ती सगळी ट्रेनिंग त्यांच्या माध्यमातून होणार आहे. आणि ह्या कालच्या एमओयू मध्ये म्हणजे त्यांचे MD उपस्थित होते टोयोटाचे, त्या ह्याच्यामध्ये ह्या कंपनीच्या उपाध्यक्ष मानसी टाटा म्हणजे किर्लोस्करांची मुलगी होती, गीतांजली किर्लोस्कर पण स्वतः उपस्थित होत्या आणि जे MD आहे मासा कुज युशी मुरा जपानीज नाव आहे आपल्याला, तर तेही उपस्थित होते आणि सर्व मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमचे उद्योगमंत्री जे सहकारी उदय सामंतजी, मी स्वतः उपस्थित होतो आणि सर्व सेक्रेटरी त्या एमओयूच्या वेळेस उपस्थित होते. आज ही पत्रकार येण्याच्या मागचा उद्देश एकच आहे की मागच्या 1.5 वर्षापासून माननीय देवेंद्र फडणवीस साहेब जपानला जाऊन आल्यापासून त्यांची त्या वेळेसच त्यांनी टोयोटाला विनंती केली होती आणि तेव्हापासून आणि मी मंत्रिमंडळात असल्यामुळे मला माहिती होतं तर मी त्याचा पाठपुरावा करत होतो. त्याचं छत्रपती संभाजीनगरचं मार्केटिंग करण्याकरता आमच्याबरोबर सीएमआयची टीम, मासियाची टीम ही सगळी बरोबर होती आणि ज्यावेळेसही टोयोटाचे किंवा किर्लोस्करचे ज्यावेळेस प्रतिनिधी इकडे छत्रपती संभाजीनगरला आले त्यांना डीएमआयसी असेल, ऑरिक सिटी असेल आणि आपला वाळूज इंडस्ट्रियल एरिया पण त्यांना आम्ही दाखवला. आमचा त्यातला प्रयत्न हेच होता की आज छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो इंडस्ट्रीसाठी इन्फ्रास्ट्रक्चर सगळं आहे. 40 वर्षापूर्वी बजाज ऑटो आलो, बजाज ऑटोने अनेक एन्सलरी युनिट इकडे उभे केले आणि त्यामुळे आज आपल्या शहराचा एक विकास झाला होता. पण त्यानंतर थोडीशी कुठल्याही प्रकारचं नवीन मोठं युनिट आपल्याकडे आलं नाही आणि त्यामुळे आपला प्रयत्न होता आणि मला आनंद आहे की त्याच्यात माझा पाठपुरावा कंटिन्युअसली होता. माननीय देवेंद्रजींच्या मागे मी नेहमी म्हणजे प्रत्येक मिटिंगमध्ये शेवटी एका दिवशी म्हणलं साहेब 1 मिनिट बोलायचं म्हटलं की म्हणायचं काय टोयोटा ना करतोय. म्हणजे त्यांना हे वाटायचं की 1 मिनिट म्हणजे मी माझा पर्सनल विषय म्हणजे साहेब असं होतं की हे आम्हाला खूप गुपित ठेवणं याच्याकरता गरजेचं होतं कारण की ह्याच्यासाठी गुजरात, कर्नाटका आणि तामिळनाडू हे 3 स्टेट खूप मागे लागले होते. कारण की कियाच्या वेळेस आमचा अनुभव असा आला होता की किया मोटर्सच्या वेळेस पण आपण असेच प्रयत्न केले होते. त्यातही मी भरपूर प्रयत्न केला होता पण लास्ट इव्हेंट ते आंध्राला गेलं कारण की त्याची पब्लिसिटी टाइम्स ऑफ इंडियाने या फॅसिलिटीज मिळतात महाराष्ट्रात सांगितलं लिहिल्याबरोबर त्या सगळ्या फॅसिलिटीज आंध्राने दिल्यात. यावेळेस आम्ही थोडंसे कॉन्फिडेन्शियल ठेवून म्हणजे देवेंद्रजींच्या ऑफिसमधून पण कौस्तुभ म्हणून आहेत ते एकटेच या सगळ्या गोष्टीला फॉलोअप करत होते आणि त्यामुळेच आज आम्हाला खरोखर आनंद आहे कारण की दिस इज गॉइंग टू बी अ गेम चेंजर. या शहराचा 20,000 कोटी आणि इम्प्लॉयमेंट एवढी बघितल्यावर आणि अँसरीज या सगळ्या याच्यावर विचार केला तर खूप मोठा हा प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टमुळे या शहराला एक वेगळं जसं 1981-82 आपण बघितलं असेल तर त्यावेळेस छत्रपती संभाजीनगर कसं होतं आणि बजाज ऑटोच्या नंतर एक वेगळा विकास या शहराचा झाला त्याच पद्धतीने आज यापुढे या शहराचा विकास होणार आहे आणि त्यामुळे नक्कीच याचा प्रकारे आम्ही ज्यावेळेस टोयोटाच्या मंडळींशी भेटलो त्यावेळेस समृद्धी महामार्ग असेल, ड्रायपोर्ट असेल अशा अनेक गोष्टींचं मार्केटिंग त्यांच्या समोर केलं आणि नक्कीच त्याचा आज फायदा झाला. या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर असल्यामुळे आज टोयोटा किर्लोस्करचा जो प्रोजेक्ट आहे तो छत्रपती संभाजीनगरमध्ये येतोय. ह्यामध्ये एकच मी आपल्याला सांगेन की हा प्रोजेक्ट आल्यानंतर अनेक दुसरे व्यवसाय पण याच्यामुळे मोठे होणार आहेत. हॉटेल इंडस्ट्री असेल, आपलं टुरिझम आहे आणि बेसिकली त्यांचं असं आहे की थोडस जापानीज गव्हर्नमेंट ही अजंटा आणि ह्याला पण प्रेफरन्स देतात त्या हिशोबाने त्यांनी जापानीज कंपनी असल्यामुळे त्यांचं थोडं आपल्या छत्रपती संभाजीनगरवर अनेक त्यांच्या MD च्या खालच्या बोलण्यात क्या विकास पुढे अशा अनेक गोष्टींमुळे हा एक विषय झाला. मी अजून 2-3 विषयावर बोलणार आहे की अजून एक करार होतोय तो लवकरच अजून करार साइन झाला नाही पण इट इज ऑन फायनलायझेशन. तो आहे GSW ग्रीन मोबिलिटी. ही पण ऑटो इंडस्ट्री आणतात, हे पण इलेक्ट्रिक कार्स आणणार आहेत आणि ह्यांची पण जवळजवळ 27,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट छत्रपती संभाजीनगर मिळणार आहे. त्यांना पण आपण 1,000 एकरची जागा उपलब्ध करून देणार आहोत. बिडकेनच्याच याच्यामध्ये जो उरलेला अलीकडचा पट्टा आहे त्यामध्ये त्यांना ती जागा मिळेल जेणेकरून GSW चा पण ग्रीन मोबिलिटी प्रोजेक्ट आपण हे दोन्ही मिळाले तर जवळजवळ 50,000 कोटीचा, त्याच्यानंतर लिब्रिझोल सोबत 900 कोटी रुपयांचा
गुंतवणूक करणारे ते फार्मा आणि लिक्विड्समध्ये आहेत ते. दॅट इज ऑल्सो बिग कंपनी. ते पण जवळजवळ 900 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट करणार आहेत. त्यांची पण जवळजवळ 1,001 लोकांना एम्प्लॉयमेंट देण्याचा त्यांचा उद्देश आहे. आज ऑलरेडी अथरचा अग्रीमेंट झालेला आहे. अथरच्या जागाही दिली. अथर 2-व्हीलर इलेक्ट्रिकल गाडीचा, म्हणजे असे अनेक प्रोजेक्टच्या माध्यमातून आज छत्रपती संभाजीनगरमध्ये 50,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट येणार आहे. आणि मला सांगायला अनएम्प्लॉयमेंट देण्याचा त्यांचा उद्देश आहे. आज ऑलरेडी अथरचा अग्रीमेंट झालेला आहे. अथरच्या जागाही दिली. अथर 2-व्हीलर इलेक्ट्रिकल गाडीचा, म्हणजे असे अनेक प्रोजेक्टच्या माध्यमातून आज छत्रपती संभाजीनगरमध्ये 50,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट येणार आहे. आणि मला सांगायला आनंद होतो की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यावेळेस त्यांनी जाहीर केलं होतं की आम्ही इव्हेंट केले. नंतर देवेंद्रजी पण जपानला गेले होते. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की जापानीज मोठा प्रोजेक्ट आपण ठरवून आलोय आणि तो नक्कीच त्या पदावर आला. आज टोयोटा पण येते, GSW पण येते, अशा या सगळ्या कंपनी आल्यामुळे आपल्या या मराठवाड्याचा, आपल्या या छत्रपती संभाजीनगरचा विकास होणार आहे. आणि आज आमचं सरकार हे विकासाच्या मागे असते. आमच्या सरकारने कसं आहे की हा आज याच्याकरता पत्रकार की जो आमच्यावर आरोप केला जायचा की आम्ही युनिट आलं की गुजरातला जातो. आम्ही आता गुजरातच्या कॉम्पिटिशनमध्ये हे युनिट महाराष्ट्रात आलेलं आहे. कारण की यांना आज आपल्याकडचा इन्फ्रास्ट्रक्चर बजाज ऑटो असल्यामुळे ऑटो इंडस्ट्री आज इकडे भरपूर आहेत. ऑटोचे सगळे वेंडर इकडे उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे त्यांनी आणि स्कोडामुळे पण त्याच्यामुळे त्यांनी प्रेफरन्स आपल्या छत्रपती संभाजीनगरला दिलाय. आणि म्हणूनच आज आपल्या या संभाजीनगरमध्ये हे सगळे प्रोजेक्ट येत आहेत. आज बघितलं तर 3 ऑटो इंडस्ट्रीज रिलेटेड आहे, 1 फार्मा लिक्विड रिलेटेड. आणि त्याच्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपल्या छत्रपती नगरचा विकास होणार आहे. आणि या विकासाला मी आवर्जून उल्लेख करेन एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदा पवार आणि आमच्या महायुतीच्या सरकारचं की त्यांच्या प्रयत्नाला आज यश मिळालेलं आहे. म्हणून ती आज पत्रकार परिषद येते. आपण सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. आपण आहे दादा, जागतिक लोक फार कमी बोलतात. असं आहे, जॅपनीज पीपल हे त्यांच्या जवळजवळ 6 व्हिजिट्स आतापर्यंत आम्ही सगळ्या व्हिजिट्समध्ये त्यांना कंपनी केलो आहे. आपल्या CMI असतील, मासिया असेल, याचे सगळ्यांचे प्रतिनिधी त्यांच्यावर बोलतो. आपल्याकडचा इन्फ्रास्ट्रक्चर आज खरंच स्पष्ट सांगतो मी, आज एवढा मोठा इन्फ्रास्ट्रक्चर छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. म्हणजे आता पुण्याला पण तुम्ही जा, वेंडर्स मिळतात. पुण्यात लँड कुठे आहे? जी लँड अवेलेबल आज GMIC मध्ये मी नुसतं ड्रोन मधून जरी बघितलं तर आज एवढा मोठा पट्टा डेव्हलप पट्टा जिकडे रोड्स, इन्फ्रास्ट्रक्चर, ड्रेनेज सिस्टम, इलेक्ट्रिकल हे सगळं तयार आहे. आज ज्याला प्लांट लावायचा तो उद्या म्हटलं तर त्याचं स्वतःच काम तिकडे सुरू करू शकतो. आणि त्यामुळे बघितल्यावर एरिया आणि ऑरिथ मध्ये फॅसिलिटी येणार, कन्व्हेन्शन सेंटर, कारण की आमचे डॉक्टर भागवती कराड साहेब केंद्रातून कन्व्हेन्शन सेंटरचा प्रयत्न करतायत. मंत्री असताना त्यांच्याकडे आताही त्याच्या मागे ते झालं तर तो एक मोठा प्रोजेक्ट होईल. त्याच्यानंतर तर माझ्यामध्ये अजून 10 इंडस्ट्रीज येतील, तर 4च नाही. आणि ही सगळी मिळून जर आज 50,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे साहेब, 50,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट नॉट अ स्मॉल इन्व्हेस्टमेंट. म्हणजे बजाजने 1981 मध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती, त्याचं कंपेअर केलं तर इट इज ऑन अ व्हेरी बिगर साईड, हायर साईड. आणि त्याच्यात मेनली आमचा आम्हाला आनंद आहे की ते आज टोयोटा काल त्यांचा MD बोलत होतो, मी चर्चा करत होतो. म्हणलं आम्ही कौशल्य विकास सेंटर आमचं सुरू करू, आम्ही त्याच्यातून तुमच्या सगळ्या म्हणजे आमच्याकडे काम करू या ना करू त्याला आम्ही ट्रेन करणार आहोत. टेक्निकली ही शुड बी परफेक्ट. त्यांच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये ते ट्रेन करणार आणि टोटली म्हणजे डिवोटेडली त्यांचं म्हणणे की हा शहर आमचं सोशल कमिटमेंट पण खूप असते. आम्ही नुसतं फॅक्टरी चालवत नाही, त्याच्याबरोबर सोशल उद्या वाटलं तर अजून सोशली काही कमिटमेंट असतात, हॉस्पिटल असतात, स्कूल्स असतात, अशा सगळ्या सुविधा ते आणणार इकडे आणि त्या पद्धतीने डेव्हलप करणार. मी नक्कीच मला खात्री आहे की ज्या पद्धतीने आता आपला औरंगाबाद पुणे रोडचं पण 3 नोटिफिकेशन निघालंय तो पण चालू होणार आहे.
आपला हा रेग्युलर रस्ता पण सिक्स लेनिंग करायचा ऑलरेडी प्रस्ताव गडकरी साहेबांकडे आहे प्रलंबित, तो पण लवकर होऊन जाईल केंद्रात, त्याचाही फॉलोअप चालू आहे. मला 15 तारखेनंतर वेळ दिलेला आहे, 15 तारखेनंतर मी त्याचा फॉलोअप करणार आहे. आणि या पद्धतीने आज ही या पद्धतीने याच्यात सगळ्या म्हणजे सगळ्या इंडस्ट्रीजच्या असोसिएशनने पण याच्यात खूप सहभाग घेतलेला आहे. आणि मी आवर्जून उल्लेख करीन याच्यामध्ये म्हणजे ज्या आपल्या मॅडम आहेत, एक मिनिट, त्यामध्ये गीतांजली किर्लोस्कराचा, कारण की त्या आपल्याकडे पूर्वी डिव्हिजनल कमिशनर होते राजवाडे साहेब, त्या त्यांच्या मुलगी आहे त्यांची ती, आणि त्यामुळे थोडी बहुत जी ओळख होती त्याचा फायदा या ह्याच्यामध्ये झाला. त्यांना आम्ही वारंवार रिक्वेस्ट करत होतो आणि त्यांनी त्याच्यामध्ये त्यांची मुलगी जी आहे मानसी टाटा, ती आता ह्याच्यावर आहे, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स होते त्यांच्या उपाध्यक्ष ती त्यांच्याची, आणि नक्कीच तिच्या अशी थोडं बहुत जी ओळख होती त्याचा आम्ही उपयोग या ह्याच्यामध्ये करून घेतला. तिला आम्ही एकदा भेटलो होतो, त्यावेळेस ती कमिटेड की येस आय विल ट्राय टू डू इट, पण आमची तिला रिक्वेस्ट येत होती की यू डू इट इन औरंगाबाद विल बी व्हेरी हॅपी, तर तिने दिलेला शब्द तो पाळला. ते पण म्हणजे दोघींचे, त्या दोघींचे आम्ही याच्यामध्ये खूप खूप आभार मानू, कारण की मानसी टाटा आणि गीतांजली किर्लोस्कर या दोघांनी याच्यामध्ये खूप मेजर रोल केला आहे. आणि एमडी पण काल त्यांच्याशी पण चर्चा करत असताना दे आर व्हेरी पॉझिटिव्ह, आणि मी सांगितलं तसं ह्याच्याबरोबर जे एसडब्ल्यू येते बाकीचे पण प्लांट येत आहेत, त्याच्यामुळे आपल्या छत्रपती संभाजीनगरला येणाऱ्या काळामध्ये विकासजी चांगले दिवस येणार आहेत. विकास तुमचं नाव हे त्यांचं डोक्यात आहे की म्हणजे दे इंटेंड टू स्टार्ट अ प्लांट बाय 28, 27 ते म्हणतात पण 28 पर्यंत चालू, 3 वर्ष तर लागतील नाही का म्हणजे प्लांट उभा करत असेल, इट्स अ ह्यूज प्लांट. मी सांगितलं ना ज्याच्यामध्ये करतो ना आता पाणी हे झालं तर मी दुसऱ्या विषयावर बोलतो. कालच एअरपोर्ट साठी पण मागच्या आठवड्यात आपले मोहर साहेब आले होते, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांना सांगितलं लवकरच आम्ही दिल्लीमध्ये एक मीटिंग श्रीजीनेच त्यांना पत्र दिलंय, त्यांच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये एअर फॅसिलिटीजसाठी एक बैठक लावतोय. कराड साहेब पण त्याच्यात इनिशिएटिव्ह घेत आहेत आणि देवेंद्रजींची पण चर्चा झाली, त्यांना पण सांगितलं, ते पण त्याच्यामध्ये लक्ष घालून देवेंद्रजींनी पण कमिट केलंय की मी ॲडिशनल फ्लाईट सुरू करून देण्याची म्हणजे कॅबिनेट मंत्र्यांशी पण आणि मोहळांशी पण बोलून ते करतो. काल अजून 2 बैठका आमच्या मुंबईत झाल्या, त्याचा पण उल्लेख करणं गरजेचं आहे की आणि पाण्याच्या विषयावर भरपूर काम करतात. मागे त्यांनी पाणी परिषद पण घेतली होती आणि त्यांचा प्रयत्न आहे की जो नाशिक जे पाणी समुद्रात जाते ते पाणी इकडे डायव्हर्ट करावं, मग कृष्णा खोऱ्यामधलं जे पाणी येते लातूर आणि त्या पट्ट्यात उस्माना पट्ट्यात जाण्याकरता, तर त्यांनी काल सगळं प्रेझेंटेशन दिलं. आमची सगळी इरिगेशनची पूर्ण टीम होती, देवेंद्रजी होते, देवेंद्रजीने त्यांच्या ज्या सूचना आहेत त्या पूर्णपणे समजून घेतल्या आणि त्यांना कमिटमेंट केलंय की लवकरच याच्यामध्ये आपण इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करू. ज्या माध्यमातून एमओयू झाला आणि एमओयूच्या माध्यमातून जवळजवळ 20,000 कोटीची गुंतवणूक ही बिडकिन ऑरिक DMIC मध्ये येणार आहे, त्याच्या माध्यमातून जवळजवळ 8,000 डायरेक्ट कामगारांना त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट मिळणार आहे आणि त्यांना लागणारे जे अँसलरी युनिट्स आहेत त्यांची पण इन्व्हेस्टमेंट जवळपास तेवढीच होईल आणि त्या माध्यमातून पण जवळजवळ 8,000 लोकांना नोकरी मिळणार आहे. जवळजवळ 16,000 लोकांना नुसतं एक उद्योग म्हणजे टोयोटा किर्लोस्कर त्यांची हायब्रिड गाडी जवळजवळ अशा पद्धतीने त्यांचा इकडे 50 एकर जागा 800 एकर त्याच्या प्लांटसाठी आणि 50 एकर मध्ये त्यांचं जे कौशल्य विकास आणि ट्रेनिंग सेंटर आहे त्यांच्या माध्यमातून त्यांचं म्हणणं आहे की आम्ही वर्षाला अनेक
यांना जी कौशल्याचं ट्रेनिंग लागते म्हणजे टेक्निकल ट्रेनिंग लागते ती सगळं ट्रेनिंग त्यांच्या माध्यमातून होणार आहे. आणि ह्या कालच्या MOU मध्ये म्हणजे त्यांचे MD उपस्थित होते टोयोटाचे, त्या ह्याच्यामध्ये ह्या कंपनीच्या उपाध्यक्ष मानसी टाटा म्हणजे किर्लोस्करांची मुलगी होती, गीतांजली किर्लोस्कर पण स्वतः उपस्थित होत्या, आणि मुरा जपनीज नाव आपल्याला तर तेही उपस्थित होते, आणि सर्व मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमचे उद्योग मंत्री जे सरकारी उदय सामंतजी, मी स्वतः उपस्थित होतो, आणि सर्व सेक्रेटरी त्या MOU च्या वेळेस उपस्थित होते. आज ही पत्रकार घेण्याच्या मागचा उद्देश एकच आहे की मागच्या 1.5 वर्षापासून माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब जपानला जाऊन आल्यापासून त्यांची त्या वेळेसच त्यांनी टोयोटाला विनंती केली होती, आणि तेव्हापासून आणि मी मंत्रिमंडळात असल्यामुळे मला माहिती होतं तर मी त्याचा पाठपुरावा करत होतो. त्याचं छत्रपती संभाजीनगरचं मार्केटिंग करण्याकरता आमच्याबरोबर CMI ची टीम, मासियाची टीम ही सगळी बरोबर होती, आणि ज्यावेळेसही टोयोटाचे किंवा किर्लोस्करचे ज्यावेळेस प्रतिनिधी इकडे छत्रपती संभाजीनगरला आले त्यांना DMIC असेल, ऑरेंज सिटी असेल, आणि आपला वाळूज इंडस्ट्रियल एरिया पण त्यांना आम्ही दाखवला. आमचा त्यातला प्रयत्न हेच होता की आज छत्रपती संभाजीनगर मध्ये ऑटो इंडस्ट्रीसाठी इन्फ्रास्ट्रक्चर सगळं आहे. 40 वर्षापूर्वी बजाज ऑटो आलो, बजाज ऑटोने अनेक एन्सलरी युनिट इकडे उभे केले, त्याकडे आलं नाही, आणि त्यामुळे आपला प्रयत्न होता, आणि मला आनंद आहे की त्याच्यात माझा पाठपुरावा कंटिन्युअसली होता. माननीय देवेंद्रजींच्या मागे मी नेहमी म्हणजे प्रत्येक मिटिंगमध्ये शेवटी एखादी मी म्हणलं साहेब 1 मिनिट बोलायचं म्हणलं की म्हणायचं काय टोयोटाना करतोय, म्हणजे त्यांना हे वाटायचं की 1 मिनिट म्हणजे मी माझा पर्सनल विषय म्हणजे म्हणजे साहेब असं होतं की हे आम्हाला खूप गुपित ठेवण्याच्याकरता गरजेचं होतं, कारण की ह्याच्यासाठी गुजरात, कर्नाटका आणि तामिळनाडू हे 3 स्टेट खूप मागे लागले होते, कारण की कियाच्या वेळेस आमचा अनुभव असा आला होता की किया मोटर्सच्या वेळेस पण आपण असेच प्रयत्न केले होते, त्यातही मी भरपूर प्रयत्न केला होता, पण लास्ट मोमेंट ते आंध्राला गेले, कारण की त्याची पब्लिसिटी टाइम्स ऑफ इंडियाने या या फॅसिलिटीज मिळतात महाराष्ट्रात सांगितलेल्या बरोबर त्या सगळ्या फॅसिलिटीज आंध्राने दिल्या. यावेळेस आम्ही थोडस कॉन्फिडेन्शियल ठेवून म्हणजे देवेंद्रजींच्या ऑफिसमधून पण प्रस्तुत म्हणून आहे ते एकटेच या सगळ्या गोष्टीला फॉलोअप करत होते, आणि त्यामुळेच आज आम्हाला खरोखर आनंद आहे, कारण की दिस इज गोइंग टू बी अ गेम चेंजर. या शहराचा 20,000 कोटी आणि एम्प्लॉयमेंट एवढी बघितल्यावर आणि अँसरीज या सगळ्या याच्यावर विचार केला तर खूप मोठा हा प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टमुळे या शहराला एक वेगळं, जसं 1981-82 आपण बघितलं असेल तर त्यावेळेस छत्रपती संभाजीनगर कसं होतं आणि बजाज ऑटोच्या नंतर एक वेगळा विकास या शहराचा झाला, त्याच पद्धतीने आज यापुढे या शहराचा विकास होणार आहे, आणि त्यामुळे नक्कीच याचा आम्ही ज्यावेळेस टोयोटाच्या मंडळींशी भेटलो त्यावेळेस समृद्धी महामार्ग असेल, ड्रायपोर्ट असेल, अशा अनेक गोष्टींचं मार्केटिंग त्यांच्या समोर केलं, आणि नक्कीच त्याचा आज फायदा झाला. या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर असल्यामुळे आज टोयोटा किर्लोस्करचा जो प्रोजेक्ट आहे तो छत्रपती संभाजीनगरमध्ये होते. ह्यामध्ये एकच मी आपण सांगेन की हा प्रोजेक्ट आल्यानंतर अनेक दुसरे व्यवसाय पण याच्यामुळे मोठे होणार आहेत, हॉटेल इंडस्ट्री असेल, आपलं टुरिझम आहे, आणि बेसिकली त्यांचं असं आहे की थोडस जापानीज गव्हर्नमेंट ही अजेंटा आणि ह्याला पण प्रेफरन्स देतात, त्या हिशोबाने त्यांनी जापानीज कंपनी असल्यामुळे त्यांचं थोडं आपल्या छत्रपती संभाजीनगरवर अनेक त्यांच्या MD च्या कालच्या बोलण्यात क्या विकास ग्रीन मोबिलिटी ही पण ऑटो इंडस्ट्री आणतात, हे पण इलेक्ट्रिक कार्स आणणार आहेत, आणि ह्यांची पण जवळजवळ 27,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट छत्रपती संभाजीनगर मिळणार आहे, त्यांना पण आपण 1,000 एकरची जागा उपलब्ध करून देणार आहोत बिल्किनच्याच
याच्यामध्ये जो उरलेला अलीगडचा पट्टा आहे त्यामध्ये त्यांना ही जागा मिळेल, जेणेकरून जीएसडब्ल्यूचा पण ग्रीन मोबिलिटी प्रोजेक्ट आपण हे दोन्ही मिळाले तर 250,000 कोटीचा, त्याच्यानंतर लिब्रिझोल सोबत 900 कोटी रुपयांचा गुंतवणूक करणारे ते फार्मा आणि लिक्विड्स मध्ये आहेत, ते दॅट इज ऑल्सो बिग कंपनी, ते पण जवळजवळ 900 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट करणार आहेत, त्यांची पण जवळजवळ 1,000 लोकांना एम्प्लॉयमेंट देण्याचा त्यांचा उद्देश आहे. आज ऑलरेडी अथरचा अग्रीमेंट झालेला आहे, अथरचा जागाही दिली, अथर टू व्हीलर इलेक्ट्रिकल गाडीचा, या असे अनेक प्रोजेक्टच्या माध्यमातून आज छत्रपती संभाजीनगरमध्ये 50,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट येणार आहे. आणि मला सांगायला आनंद होतो की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब लोहासला गेले होते.